यापुढची बातमी सांगलीमधनं. भर रस्त्यात पाठलाग करून खून होण्याची दुसरी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत सांगलीच्या कुपवाड जवळच्या बामणोली इथे निर्घृण पद्धतीनं खून झालाय. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असं या मृत गुन्हेगाराचं नाव आहे. मात्र हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे स्पष्ट नाही आहे. रात्री 10 आसपास ही घटना घडली. मृत अमर जाधव हा आपल्या दुचाकीवरनं कुपवाड जवळच्या बामणोली इथल्या आपल्या घरी निघालेला होता. कुलदीप माने आपल्या सोबत आहेत. कुलदीप, ही हत्या कशी करण्यात आली आणि थोडक्यात या गुन्हेगाराची पार्श्वभूमी काय होती? ज्ञानदा, काल रात्री विजयनगर मध्ये कुपवाड भागातील बामणोली हद्दीमध्ये सगळा प्रकार घडलेला आहे. ही जी माहिती यामध्ये मिळते, जो ज्याचा खून करण्यात आलाय त्याचा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर येत आहे. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अंदाजातूनच या सगळ्या ही त्याची हत्या झाल्याचा या ठिकाणी प्राथमिक अंदाज आहे. तात्काळ कुपवाड पोलिसांनी त्या ठिकाणी घटनास्थळी जात जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सांगलीमध्ये अशा पद्धतीनं पाठलाग करून खुनाच्या ज्या घटना आहेत सातत्यानं वाढत आहेत. मग हे सराईत गुन्हेगारांचे खून असो किंवा या ठिकाणी काही दिवसापूर्वीच एका तरुणाचा विद्यार्थ्याचा देखील खून झाला होता अशा पद्धतीने. त्यामुळे सांगली शहरामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि खुनाच्या घटना या गंभीर आहेत. ज्ञानदा, धन्यवाद कुलदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.